रोहित दादा, आपण आपल्या जीवनप्रवास आणि आबांकडून मिळालेले आठवणी या विषयावर आपलं मनोगत व्यक्त करावं. आज सर्वप्रथम किंबहुना आजचं व्यासपीठ हे किती राजकीय आहे आणि किती सामाजिक आहे मला माहीत नाही, पण आजच्या दिवशी सर्वप्रथम मी भाई गणपतराव देशमुख साहेब यांना मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आहे. आणि त्याचबरोबर सकाळच्या माध्यमातून यिंगच्या माध्यमातून मला आपण एवढं मोठं व्यासपीठ इतक्या कमी वयामध्ये उपलब्ध करून दिलं त्याबद्दल मी मनापासून आपला आभारी आहे. खरं तर काही वर्षांपूर्वी ज्यावेळेस मी यिंगबद्दल पेपरमध्ये वाचलं होतं, अनेक आपले मान्यवर असायचे की ज्यांच्याबद्दल मी पेपरमध्ये वाचायचो, ज्यांच्या मुलाखती पेपरमध्ये छापून यायच्या, आणि कधीतरी त्यावेळेस असं वाटायचं की आपणसुद्धा अशा कार्यक्रमांना गेलं पाहिजे किंवा आपल्याला कधी बोलवलं जाईल का अशी शंका मनामध्ये नेहमी असायची. पण आज माझ्यासाठी अत्यंत हा माझ्या हृदयात कायमस्वरूपी हा कार्यक्रम कोरला जाईल असा हा कार्यक्रम आपण मला उपलब्ध करून दिलात त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे आपला. खरं तर आजच्या कार्यक्रमाला येण्यापूर्वी मी विचारलं होतं की माझ्यासमोर कशा पद्धतीचे सर्व लोक असणार आहेत, कोणकोण असणार आहेत, आपले मुख्यमंत्री साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री साहेब असतील किंवा आपले सन्माननीय सर्व सदस्य असतील, या सर्वांची माहिती मला संपादक सरांनी दिली होती, आदरणीय सरांनी दिली होती, आणि या सगळ्यांची माहिती मिळाल्यानंतर महाराष्ट्राचं सामाजिक भविष्य एका चांगल्या हातात जाईल या बाबतीत मला आता शंका राहिलेली नाही आहे. खरं तर माझ्यासमोर जे लोक बसलेले आहेत त्यांच्यापेक्षा मी कदाचित छोटाच असेन, कारण की या सगळ्यांचे जर चेहरे बघितले तर मला माझंच वय छोटं वाटायला लागलेलं आहे. त्यामुळे मी काय इथे उपदेश द्यायला आलेलो नाही आहे, किंबहुना आपल्याकडूनच जर काही मला शिकायला मिळालं तर ते अधिक योग्य होईल असं मला कधी कधी वाटतं. आम्ही काम करत गेलो, अनुभव येत गेले, आणि या सगळ्याची पार्श्वभूमी आदरणीय सरांना माहीत असल्यामुळे त्यांनी मला या कार्यक्रमाला बोलवलं. सुरुवातीला एक धाकधूक मनामध्ये नेहमी होती की आपण एवढा मोठा कार्यक्रम करायला तरी चाललो आहे, पण नेमकं बोलायचं काय. मी सरांना विचारलं की सर विषय काय असेल, तर आज मी ज्या वयोगटात आहे किंबहुना मी काम करत असताना माझ्यासमोर जे वयोगटातले लोक आहेत हे सर्व उद्या माझ्याच बरोबर मोठे होणार आहेत, आणि महाराष्ट्र मोठा होत असताना ही सगळे लोक महाराष्ट्राला मोठं करण्यामध्ये काम करत असणार आहेत. त्यामुळे माझी स्वप्नं, महाराष्ट्रासाठीची माझी स्वप्नं, तीच स्वप्न कदाचित अनेकांची माझ्यासमोर बसलेल्या लोकांची सुद्धा असतील, किंबहुना त्यापेक्षाही काहीतरी वेगळं आज मला त्यांच्याकडून ऐकायला मिळेल किंवा शिकायला मिळेल, आणि पुन्हा तेच स्वप्न माझं देखील होईल हा मला विश्वास आहे. आज मी या कार्यक्रमाला येत असताना खरं तर आल्या आल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांचा हा फोटो बघितल्यानंतर मन प्रसन्न झालं, कारण कुठलीही निवडणूक असली, मला आठवते महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक लागण्यापूर्वी आम्ही ज्यावेळेस तासगाव आणि कवठे मंकाळमधून निवडणूक माझी आई लढवणार होती, मी कुठल्याही मंदिरात जाण्यापूर्वी देवराष्ट्राला चव्हाण साहेबांच्या घरी जाऊन तिथे आशीर्वाद घेऊन आलो होतो. त्यामुळे साहेबांचा फोटो बघितल्यानंतर आपण एका सुरक्षित व्यासपीठावर आहे अशी भावना माझ्या मनामध्ये त्या ठिकाणी आली. स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या स्वप्नातला महाराष्ट्र असेल, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री
वसंतदादा पाटील यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र असेल किंवा या भागातली एक मोठी पिढी क्रांतिकारक सर्व घडामोडींमध्ये काम करत होती, मग त्यात नागनाथ अण्णा असतील, राजाराम बापू असतील, क्रांतिसिंह नाना पाटील असतील, या सगळ्यांचा इतिहास आज आपल्याला या क्षेत्रामध्ये काम करताना माहीत असणं अधिक गरजेचं आहे असं मला कधी कधी वाटतं. कारण की या पिढीनं महाराष्ट्र घडवलेला आहे. आज मी अनेक लोकांकडे बघतो, अनेक तरुणांकडे बघतो, गेल्या मागच्या काही वर्षांमधला जर आपण डेटा ॲनालिसिस जर काढला तर नैराश्येमुळं आत्महत्या करणाऱ्या तरुणांची जर संख्या आपण बघितली तर ती अधिक आहे. पण शेतकऱ्याला दरवर्षी नैराश्य आहे, शेतकरी खचत नाही. आजच्या परिस्थितीमध्ये कोरोनाच्या महासंकटात उद्योगधंद्यातसुद्धा उद्योगपती नैराश्य येतात पण ते आत्महत्या करत नाहीत. मागच्या पिढीमध्ये जे स्थैर्य होतं, मग ते भावनिक असेल किंवा सामाजिक असेल, ते स्थैर्य या पिढीतसुद्धा आलं पाहिजे, किंबहुना आपण ते घडवलं पाहिजे ही भावना माझ्यामध्ये नेहमी राहील आणि ती आपल्या मनामध्ये सुद्धा राहिली पाहिजे. मला आठवतं आहे मी वसंतदादांचं एक पुस्तक वाचत असताना त्यात एक वाक्य होतं, द्राक्षाच्या, आता आपण नाशिकमध्ये आहे म्हणून मी द्राक्षाचं उदाहरण देतो आहे, पण द्राक्षाच्या वृक्षवेलीतून ज्यावेळेस थेंब पडतो तो पुन्हा द्राक्षाच्या मुळापाशी गेला पाहिजे. आज समाजामध्ये आपण काम करत असताना समाजाची पाळंमुळं काय आहेत हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. अगदी ग्राउंडवर काम केल्याशिवाय, फील्डवर काम केल्याशिवाय समाजसुद्धा कळत नाही आणि समाजाची रचनासुद्धा कळत नाही. अलीकडच्या काळात मी बघतो आहे, मी कुणाबद्दल बोलत नाही किंवा असा समजसुद्धा आपण करून घेऊ नये, पण सोशल मीडिया रिव्होल्युशननंतर अलीकडच्या काळात युवकांना किंबहुना सर्व भावी आमदारांना, भावी नगरसेवकांना किंवा अनेक लोकांना, आपण सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहिलो तर राजकारणात ॲक्टिव्ह आहे असं थोडंफार काहीसं वाटायला लागलेलं आहे. पण आपण जोपर्यंत खालची सामाजिक रचना समजून घेऊ शकणार नाही तोपर्यंत महाराष्ट्राचं राजकारण आपण करू शकणार नाही. महाराष्ट्राची नाडी आदरणीय पवारसाहेबांनी ओळखली, आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी ओळखली, ती नाळ आपण सर्वांनी ओळखली पाहिजे. महाराष्ट्र कशाचा, महाराष्ट्राच्या राजकारणाला किंवा समाजकारणाला कशाचा बेस आहे, कशाचा आधार आहे हे आपण सर्वांनी ओळखलं पाहिजे. महाराष्ट्राच्या राजकारणात आत्तापर्यंत सुसंस्कृतपणा होता, आत्ता आहे का नाही माहीत नाही, पण या पुढच्या काळात जर तो आपल्याला टिकवून ठेवायचा असेल तर चांगल्या समाजातली चांगली पिढी ही राजकारणात आली पाहिजे. आज मी तरुण आहे, खरं तर आत्ता माझं कॉलेज चालू आहे, माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं आहे, पण मी पुढचीसुद्धा डिग्री घेतो आहे. अनेक उत्तर भारतातले लोक माझ्याबरोबर शिकत आहेत. राजकारण्यांकडे बघण्याची जी दृष्टी आहे किंवा जो दृष्टिकोन आहे तो फार वेगळा आहे. मला कधी कधी काही लोकांना समजावून किंवा पटवून द्यावं लागतं की बाबा आमचं राजकारण कुठल्याही संस्था आमच्या नाही आहेत, किंवा गृहमंत्री म्हणून आबा काम करत असताना कुठल्याही संस्थांना किंवा चुकीच्या गोष्टींना त्यांनी पाठबळ न देता कशा पद्धतीनं राजकारण केलं हे सुद्धा अनेक लोकांना कधी कधी मला पटवून द्यावं लागतं. पण उत्तर भारतातल्या राजकारणाची जी परिस्थिती आहे, मी कधी कधी महाराष्ट्रातलं राजकारण ज्यावेळेस त्यांना सांगतो त्यावेळेस त्यांना ते पटत नाही. आणि अशा पद्धतीचं जर राजकारण आमच्याकडे असतं तर आम्ही काही पटीनं अधिक पुढे गेलो असतो अशी भावना माझ्या त्या मित्रांची राहिलेली आहे. त्यामुळे चांगल्या समाजामध्ये चांगली पिढी ही राजकारणामध्ये आली पाहिजे. आणि चांगलीच पिढी जर राजकारणापासून लांब राहिली तर पॉलिटिक्स इज गेम ऑफ स्कॉन्ड्रल्स हा ही जी म्हण आहे, असे बदमाश राजकारणामध्ये येत जातील आणि राजकारण कायमचं दूषित होत जाईल. राजकारण देश चालवण्यासाठी अधिक महत्त्वाचं आहे, राज्य चालवण्यासाठी अधिक महत्त्वाचं आहे. आणि चांगले लोक जर राजकारणात नसतील तर देशसुद्धा चांगल्या पातळीवरती किंवा देशाची तुलना चांगल्या देशांमध्ये कधीच केली जाऊ शकणार नाही हे मी अत्यंत विश्वासानं सांगू शकतो. आज मी ज्यावेळेस इथं आलेलो आहे
अगदी पहिल्यांदा मी सरांना सांगितलं आणि सरांना सुद्धा ते पटलं नाही. आबा गेल्यानंतर अगदी काही मतदारसंघातल्या सोसायट्या होत्या किंवा ग्रामपंचायती होत्या जिथं महिनाभराच्या आत सत्तांतर झाली होती, आमचे लोक आमच्याबरोबर थांबले नव्हते. एक नवी पिढी घडवण्याचं आव्हान आमच्यापुढं होतं, नवी पिढी राजकारणामध्ये घडवण्याचं आव्हान आमच्यापुढं होतं. तिथं झालेल्या नगरपालिका असतील, ग्रामपंचायती असतील, लोक आमच्याकडून उमेदवारीचा अर्ज घ्यायला तयार नव्हते. इथंपर्यंतची परिस्थिती ही आम्ही बघितलेली आहे. अक्षरशः शेतातून मजुरी करणाऱ्या एका व्यक्तीला आम्ही उचलून आणलं, त्यांची कागदपत्रे गोळा केली आणि आम्ही त्यांचा अर्ज भरला होता. अशा परिस्थितीतून सुद्धा आम्ही गेलेलो आहे. मला आठवतं आहे बाजार समितीची आमची निवडणूक होती तासगावची, आणि त्यावेळेस एक परिस्थितीसुद्धा अशी झाली होती की तिथे आजपर्यंत तासगावच्या राजकारणाला आबांमुळे तो सुसंस्कृतपणा जपला, जो तासगावने जपला होता. मी, माझी आई, माझी बहीण एका कार्यालयात बंदिस्त होतो आणि पाऊस जसा पत्र्यावर पडल्यावर जसा आवाज येतो तशी त्या पत्र्यावरती दगडं पडत होती. आणि ही लांबची घटना नाही आहे, 2016 किंवा 2017 या घटना असतील. अगदी असे काही प्रसंग आम्ही बघितलेले आहेत. तिथून सांगलीची लोकसभा तरी अत्यंत प्रसिद्ध लोकसभा झाली, कारण की महाराष्ट्रातले सध्याला वादग्रस्त सगळे दिग्गज किंवा सगळेच नाहीत म्हणता येणार, पण काही वादग्रस्त लोक त्या निवडणुकीमध्ये तिथं होते. आणि त्या निवडणुकीनंतरसुद्धा तासगावमधून आमदारकीला पुन्हा आबांच्या घरातून कोण येतं आहे का किंवा आबांच्या घरातून कोण उभा राहील का अशी परिस्थिती निर्माण झाली होती. अगदी यांच्याकडे नगरपालिकेला उभा राहिलं लोक नाहीत आणि हे आमदारकीला पुन्हा कसे उभारतील. या परिस्थितीतून आम्ही सुरुवात केली, आम्ही तरुणांचं संघटन बांधलं, लोकांचे प्रश्न अगदी ग्राउंड लेवलला जाऊन मार्गी लावले. अगदी परवापर्यंत, काल परवाची गोष्ट असेल, मी मुंबईला असताना मुंबईतून एक वाद मिटवला की बांदावरून बांदाच्या अलीकडं औषध मारत असताना शेतात ते औषध पलीकडे गेलं आणि पलीकडचं नुकसान झालं, असे सुद्धा वाद कधीकधी मिटवायला लागतात. आणि गावपातळीवरती काम करत असताना सगळ्यात अवघड जर कुठलं काम असेल तर ते बांधावरची भांडणं मिटवण्याचं काम असेल. मला त्या दिवशी अनुभव आला, मी त्या दिवशी फोनवरती अशा विनवण्या करत होतो की काका मी तुमच्या पाया पडतो एवढं मिटवा, कारण लोक आपल्याकडे बघत असताना एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघतायत याची जाणीव मला नेहमीच राहील. आणि अगदी आबा सत्तेच्या काळात एवढा काळ राहूनसुद्धा आबा कधी बदलले नाहीत आणि तेच संस्कार माझ्यावरती आणि माझ्या कुटुंबावरती आहेत, त्यामुळं खाली बसलेला माणूस त्याच्यापेक्षा खाली बसू शकत नाही ही मानसिकता किंवा हा विचार माझा आहे. आणि यापेक्षासुद्धा किंवा यापेक्षासुद्धा चांगला काळ जर आम्हाला बघायला मिळाला तर मी आज जो आहे तसाच कायम असेल हा विश्वास मी आजच्या पिढीला देऊ शकतो आणि आपल्या सर्वांना देऊ इच्छितो आहे. आपल्यामध्ये मी मगाशी माहिती घेत असताना कळालं आपल्यापैकी अनेक लोक सरपंच झालेले आहेत, कोणी नगरसेवक त्या त्या ठिकाणी झालेलं आहे, कोण बाजार समितीमध्ये निवडून आलेलं आहे, ज्या त्या ठिकाणी आपल्यातलेच काही सदस्य हे नेतृत्व करत आहेत. महाराष्ट्रामध्ये अशीच चांगली लोकं येणाऱ्या काळातसुद्धा येत राहतील राजकारणामध्ये, वेगवेगळ्या संस्थांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नेतृत्व करत राहतील असा मला विश्वास आहे. आणि एवढंच बोलून आज मी माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा या महाराष्ट्राच्या उगवत्या नेतृत्वांना. खरं तर महाराष्ट्रातल्याच उगवत्या नेतृत्वानं मार्गदर्शन केल्यामुळं मुलांच्या चेहऱ्यावरचा प्रसन्न हे तुमच्याकडे पाहूनच दिसून येत आहे. विद्यार्थ्यांना काही प्रश्न असतील, एक दोन चार प्रश्न आपण घेऊयात. प्रथमतः नमस्कार दादा. प्रश्न हा एका मिनिटामध्ये संपवायचा आहे आपल्याला. महाराष्ट्राचा एकच वादा सह्याद्रीचं वारंही म्हणते फक्त आणि फक्त रोहित दादा. दादा आपलं काही दिवसापूर्वी बोलणं झालं. कुठले रोहित दादा? खरं तर हा देखील प्रश्न आहे कुठले रोहित दादा, परंतु दोनही रोहित दादा आपलेच आहेत. मी लहान आहे, मला लहान राहू दे.
जरी रहान राहू दे असं म्हटला तरी आपला वारसा हा खूप मोठा आहे, तो शब्दापलीकडचा आहे. त्यामुळं या ठिकाणी मला आवर्जून बोलायचं वाटलं. ज्यावेळेस माझी इन मंत्रिमंडळामध्ये सामावेश झाला त्यावेळेस आपलं फोनवरती बोलणं देखील झालं होतं. माझं नाव प्रवीण राजेंद्र कोळपे, इन मंत्रिमंडळामध्ये सातारा जिल्ह्यातून मी या ठिकाणी प्रतिनिधित्व करतो आहे. मला या ठिकाणी आवर्जून आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की आबांचा असणारा वारसा या संपूर्ण देशभराला एक अभिप्रेत आहे आणि प्रेरणादायी आहे. आबांचं नेतृत्व कौशल्य, वक्तृत्व कौशल्य आणि त्यांचा एक राजकीय आदर्श आज युवा पिढी घेत आहे, तर हा आबांचा असणारा एक खूप मोठा वारसा या युवा पिढीच्या दृष्टिकोनातून तुम्ही कसा पुढे घेऊन जाल हा मला प्रश्न आहे. तर नक्कीच यावरती मला आपली मत व्यक्त करायचे. सर्वप्रथम मला त्यावेळेस अभिनंदन करायला मिळालं नव्हतं, पण यांच्या सर्व सदस्यांचं आणि मंत्रिमंडळाचं मी मनापासून अभिनंदन करतो. आज आबांचा वारसा किंवा हे जे शब्द आपण मला माझ्यासमोर वापरले हे अत्यंत जबाबदारीचे शब्द आहेत असं कधी कधी मला वाटतं. कारण की आबांचं कार्य काय, आबांनी काय सुसंस्कृतपणा जपलेला आहे, किंबहुना माझ्याकडे बघताना लोकांच्या काय अपेक्षा असतील या सर्व गोष्टींचा विचार माझ्यामध्ये मनामध्ये येणं साहजिक आहे. किंबहुना विद्यार्थी म्हणूनसुद्धा कुठली गोष्ट करायला पाहिजे, कुठली गोष्ट केली नाही पाहिजे, खरं तर आबांचे जे काही जुने लोक आहेत ते आज माझ्यासाठी मार्गदर्शक म्हणून आहेत. आणि त्या लोकांनी मला हे कर याच्या आधी हे करू नको हे मला सांगितलेलं आहे. आणि माझ्या शब्दकोशामध्ये काय करायचं नाही आहे हे अधिक स्पष्ट आणि ठळक लिहिलेलं आहे. त्यामुळे आबांचा वारसा हा जबाबदारीचा वारसा आहे हे माझ्या मनामध्ये मी नेहमीच ठेवलेलं आहे. येणारी पिढी घडवत असताना किंबहुना आबांचा फक्त रक्ताचा वारसदार आहे असं मी स्वतःला मानतो, पण आबांची वैचारिक पिढी किंवा आबांनी स्वतःच्या विचारातून, पवारसाहेबांच्या विचारातून किंवा आदरणीय चव्हाणसाहेबांच्या विचारातून आबा प्रेरित झालेले होते. आणि त्या विचारांची पिढी घडवत असताना थोडेफार कष्ट घ्यावे लागतात. जे काही तारुण्यातले असतील किंवा त्याच्या पुढचे असतील त्याचे सॅक्रिफायसेस तुम्हाला द्यावे लागतात. आणि ते देत आपण नवी पिढी, नवा समाज, नवा महाराष्ट्र आदरणीय चव्हाणसाहेबांच्या स्वप्नांला अभिप्रेत असलेला महाराष्ट्र या हा सगळा महाराष्ट्रासाठी असलेला दृष्टिकोन हा आजच्या नवीन पिढीला आणि तरुण पिढीला सांगणं गरजेचं आहे. आणि त्यातून किंवा सतत सततचं ते आपण कानावर त्यांच्या घातलं पाहिजे. आज महाराष्ट्राची जर आपण परिस्थिती बघितली तर आजपर्यंत महाराष्ट्र एका वेगळ्या विचारांच्या हातात होता, काही वेगळ्या विचारांच्या आधिपत्याखाली मधल्या काळात गेला, पण महाराष्ट्रामध्ये कधीच हेकेकोरपणा टिकत नाही, कधीच जातीयवाद टिकत नाही, ही महाराष्ट्राची नाळ आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे महाराष्ट्रामधून चव्हाणसाहेब असतील किंवा आबा असतील, पवारसाहेब असतील, यांचे विचार कधीच आपण बाजूला काढू शकत नाही आणि त्यातून नवी पिढी घडत जाईल असा मला विश्वास आहे. नमस्कार. माननीय रोहितजी, मी साक्षी जाधव, ठाणे जिल्हा अध्यक्ष आणि मुंबई जिल्हा उपाध्यक्ष. तुम्ही म्हणाले जेव्हा आबा गेले त्यावेळी पुन्हा कारभार सांभाळण्याची जबाबदारी तुमच्याकडे होती आणि पुण्याने नवे सुरुवात करण्याच्या तुम्हाला खूप साऱ्या कठीण परिस्थिती त्यावेळी होती. तर त्यावेळी एका तरुण मुलाने त्या कारभाराचे नियोजन, त्या कारभाराचा आराखडा कशा पद्धतीने केला आणि त्यामुळे तुम्ही परत तो कारभार पुन्हा व्यवस्थित सांभाळला त्याबद्दल तुम्ही सांगा आणि त्याच्या अनुषंगाने तुम्ही आमच्यासारख्या तरुण पिढीला काय संदेश द्याल एवढं विचारत. अगदी आबा गेल्यानंतरची जर परिस्थिती मी आपल्याला सांगायचं झालं तर ज्यावेळेस आबा गेले त्यावेळेस माझं वय अवघं 15 वर्ष होतं. आणि आबा गेल्यानंतर मतदारसंघामध्ये ते 15वं वर्ष असेल किंवा 16वं वर्ष हे धोक्याचं वर्ष आहे असं ग्रामीण भागामध्ये म्हणतात, पण 15 वर्ष असेल, 16 वर्ष असेल किंवा 14, 15, 16, 17 हा जो काळ असतो, एखाद्या तरुणाची वैचारिक बैठक किंवा एखाद्या तरुणाची सामाजिक किंवा सामाजिक सगळं रचना समजून घेण्याची जी बैठक असते ती या वयामध्ये असतं मला असं नेहमी वाटतं. आबा गेल्यानंतरची परिस्थिती अशी होती की माझी मोठी बहीण आणि माझी आई सगळं बघायचे ते प्रामाणिकपणे प्रयत्न करत होते. अडचणी वाढत होत्या कारण आबा सोडले तर घरातलं राजकारणात कोण आहे असं कोणीच नव्हतं.
एक आबा सोडले तर घरातलं राजकारणात कोणी नव्हतं. माझी आई ही घरच्या चुलीसमोरून कधी उठली नव्हती. त्यामुळे आईचा आमदार व्हायचा निर्णयसुद्धा त्या त्या भागातल्या लोकांना विचारून आदरणीय पवारसाहेबांनी, दादांनी आणि जयंत पाटील साहेबांनी घेतला. त्या भागातल्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. कार्यकर्त्यांनी एक मुखाने सुमनताईच आमदार झाल्या पाहिजेत असं त्या बैठकीमध्ये सांगितलं. ताई आमदार झाल्या. मी त्यानंतर बघत होतो, थोडंसं आजची राजकारणाची जर आपण व्यवस्था किंवा सगळी रचना बघितली तर काही लोकांचं राजकारण हे इन्स्टिट्यूशनल ओरिएंटेड असतं, काही लोकांचं राजकारण हे आयडियोलॉजिकल ओरिएंटेड असतं, काही लोकांचं राजकारण हे इश्यू ओरिएंटेड असतं, आणि काही लोकांचं राजकारण हे पब्लिक ओरिएंटेड असतं. आमचं राजकारण जे आहे अगदी त्याला फार अभ्यास करायचीसुद्धा गरज नाही, पण ते पब्लिक ओरिएंटेड आहे. आणि पब्लिक ओरिएंटेड किंवा ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेस तुम्ही राजकारण करत असता त्यावेळेस लोकांशी संपर्क ज्यावेळेस तुमचा असतो त्यावेळेस लोकांची एक अपेक्षा असते की ताईंनी माझ्या मुलाच्या बारशाला आलं पाहिजे, ताईंनी अगदी घरातल्या एका लग्नाला आलं पाहिजे. आणि आईचा तो भार हलका करायला मी सुरुवातीला लग्न असतील किंवा गणपतीच्या आरत्या असतील असे कार्यक्रम आम्ही करायला चालू केले. पण हे सगळे कार्यक्रम करत असताना अनेक तरुण भेटत गेले. आणि त्यावेळेस मला आठवतं आहे काही ठिकाणी किंवा मतदारसंघातल्या काही भागात फिरताना अगदी दोन मुलंसुद्धा बरोबर उभा राहायला तयार नसायचे. पिढी होती, आबांनी घडवलेली पिढी ही होती, 100% होती, पण आबा गेल्यानंतर ती काहीशी खचलेली होती. त्यांना कुठेतरी आधार देण्याची आवश्यकता होती, त्यांना कुठेतरी होप देण्याची आवश्यकता होती. आणि हे सगळं मी बघत होतो. आणि मला आठवतं आहे की ह्या सगळ्याची रचना करत असताना अनेक लोकांचं मार्गदर्शनसुद्धा मला मिळालं. वडील माझ्यासाठी काही ठेवून गेले असतील नसतील, किंवा माझा जसा जन्म झाला तसे आबा ग्रामविकास मंत्री झाले होते. आणि वडिलांचं जे काही नातं असतं किंवा वडील आणि मुलाचं जे काही नातं असतं ते मला फारसं बघायला मिळालं नव्हतं. अगदी इथंपर्यंत मी स्पष्ट बोलू शकतो, घरातसुद्धा बोलतो, की आबा असतानासुद्धा फार तर फार महिन्यातनं एखादा फोन, मी हॉस्टेलला असल्यामुळे फार तर फार महिन्यातनं एक फोन, त्याच्या पलीकडे काही नाही. आबांचं आमच्या मार्क्सवर फार कॉन्सन्ट्रेशन असायचं. आणि महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात परीक्षा संपते, निकाल लागतो, हे आबांना चांगलं ठाऊक असायचं. त्यामुळे शेवटच्या शनिवारीच फोन यायचा, त्याच्या व्यतिरिक्त कधी फोन येत नव्हता. आणि फोनवरसुद्धा अगदी मी कुणा परक्या व्यक्तीशी बोलतो आहे असं मी आबांना घाबरायचो. अगदी माझी आई मला त्यावेळेस पुढे ढकलायची, ते तुझे वडीलच आहेत तू का घाबरतोस, तू बोल. पण त्यांनी विचारलेल्या प्रश्नाशिवाय मी त्यांना कधी उत्तर दिलं नाही. आणि ते जे सांगतील ते करायचं अशा पद्धतीचं माझं आणि त्यांचं नातं होतं. आणि हे सगळं बाजूला ठेवल्यानंतर मला आईला होणारा त्रास असेल किंवा मतदारसंघात नव्याने उद्भवलेले प्रश्न असतील, जवळ जे काही आबांचे सहकारी होते, जे काही कार्यकर्ते होते, त्यांना कशा पद्धतीने आधार देण्याची गरज आहे ह्या सगळ्याची पार्श्वभूमी मी बघितली. आणि मी त्या त्या पद्धतीने फिरायला चालू केलं. ज्यावेळेस तुम्ही समाजामध्ये मिसळायला चालू करता त्यावेळेस तुमच्यासमोर वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न यायला चालू होतात. आणि तिथं तुमची कसोटी चालू होते की तुम्ही कुठल्या प्रश्नावर कसे निर्णय घेता, कुठल्या टाईमला ते निर्णय घेता, हे सुद्धा बऱ्याच दृष्टिकोनातून महत्त्वाचं असतं. आणि मी ते साधत गेलो मार्गदर्शनाने, माझ्या वडिलांच्या काही सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने मी ते साधत गेलो. आम्ही नवीन तरुण पिढी उभी करत गेलो, प्रत्येकाचे प्रश्न सोडवत गेलो. अगदी लोकांचे आधार कार्ड काढण्यापासूनचे काम आपल्याला जर टिकून राहायचं असेल तर करावं लागतं. या पुढच्या काळातसुद्धा काम करणारे लोकच टिकतील. अगदी आपल्याला माहीत असेल मुश्रीफ साहेबांचं आरोग्यविषयक काम फार मोठं आहे. महाराष्ट्रात अनेक असे मोठे आहेत, गिरीश महाजन साहेब आहेत ज्यांचं त्यांच्या मतदारसंघामध्ये आरोग्यविषयासाठी फार चांगलं आणि मोठं काम आहे. त्या पद्धतीचं आम्ही स्ट्रक्चर तयार करण्याचा प्रयत्न केला. अनेक लोकांना आज मी दाव्यानं सांगू शकतो, आज अनेक लोकांना अशा गोष्टींची प्रसिद्धी कधी करायची नसते, पण हृदय शस्त्रक्रिया आपण करू शकलो. काही बाल किंवा लहान मुलं असतात ज्यांच्या हृदयामध्ये होल असतात अशा लोकांच्या हृदय शस्त्रक्रिया आपण करू शकलो. काही लोकांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन आपण करू शकलो. आणि या पद्धतीची ज्यावेळेस आम्ही कामं करत गेलो त्यावेळेस लोक
किंवा लोकांचा संग्रह हा वाढत गेला आणि तो आजसुद्धा वाढतो आहे आणि यापुढच्या काळातसुद्धा वाढत राहील अशाच कामांच्या माध्यमातून असा मी विश्वास आपल्याला देतो. धन्यवाद दादा. धन्यवाद सर. मनातले आभा आज ज्यांनी ज्यांनी आभांना ऐकलं होतं आणि ज्यांनी ऐकलं नव्हतं ते तुमच्या रूपानं आभा आम्हाला इथं पुन्हा एकदा ऐकायला मिळाले आणि हाच तरुणाईचा आवाज ह्या आज या हिंच्या विधानसभेमध्ये आम्हाला ऐकायला मिळाला. लवकरच त्या विधानसभेमध्ये सुद्धा ऐकायला मिळेल हीच आमच्या या मंत्रिमंडळाच्या वतीनं अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपलं आपल्या सर्वांचं सहकार्य असेल तर नक्कीच मला त्या पातळीवरती एक काम करायची संधी मिळेल. आज खरं तर यींच्या कार्यक्रमाला येत असताना अनेक प्रश्न मनामध्ये होते. मी येत असतानाच रस्त्यामध्ये अनेक तरुणांना भेटलो ज्यांच्या डोळ्यामध्ये मला आशा दिसत होती, स्वप्न दिसत होती. आणि आज आपल्यासमोर ज्यावेळेस मी बसलो आहे त्यावेळेससुद्धा मला त्या आशा दिसत आहेत, महाराष्ट्रासाठीची किंवा स्वतः चांगलं काम करण्याची स्वप्न दिसत आहेत. खरं तर आपण सर्वांना, आपल्या सर्वांना एक चांगलं व्यासपीठ मिळालेलं आहे. त्या व्यासपीठाचा फायदा आपण सर्वजण करून घ्याल आणि महाराष्ट्राला एका विधायक मार्गावर पुन्हा न्याल एवढाच विश्वास आज मला आहे, मला आपल्याला द्यायचा आहे. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना मी शुभेच्छा तर देतोयच पण आपल्या सर्वांचं सहकार्य घेऊन मी इथून निरोप देतो. धन्यवाद दादा. आपण या सभागृहाला मौलिक असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल या सभागृहाच्या वतीनं पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक आभार.